नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं होम सर्व्हिसवाला यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तरी त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। तर आपण आज बघणार आहोत, बघा मित्रांनो, थंबनेल बघितल्याप्रमाणे तुम्ही आज बघितलंच असेल की आपण आज कशाबद्दल आज माहिती घेणार आहोत। तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल राजेंद्र काकडे सरांनी कमेंट केली होती की मला टायमरविषयी माहिती द्या। सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये जे टायमर यूज होतात ना आपले, हे त्याबद्दल आपण आज माहिती देणार आहोत। तर हे चालू कशाप्रकारे असतात, बंद कशाप्रकारे ओळखायचे आणि हे चेंज कसे करायचे याबद्दलसुद्धा मी माहिती देणार आहे। तरी आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर सर्वांनी ह्या व्हिडिओला स्किप न करता सर्व व्हिडिओ बघायचा आहे, कारण व्हिडिओ थोडा जास्तीचा असेल किंवा टायमिंग जास्तचा असेल, त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे। आणि त्यासाठी सर्वांनी ह्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। त्यामुळे कसं आहे, माझे जेवढे पण मी व्हिडिओ बनवेल तेवढे तुम्हाला मिळत राहतील। सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये 3-4 प्रकारचे टायमर असतात। हे बघा, एक डबलवाला टायमर असते, त्यामध्ये 2 नॉब लावण्यासाठी इथे जागा दिलेली असते, याला आपण डबलवाला टायमर म्हणतो। त्यानंतर सिंगलवाला टायमर असते, त्यामध्ये फक्त इथे एक नॉब लावण्यासाठी जागा असते, त्याला आपण सिंगलवाला टायमर म्हणतो। आणि एक स्पिन टायमर असते, त्यामध्ये फक्त 2 वायर असतात, याला आपण स्पिन टायमर म्हणतो। हे 5 मिनिट, 10 मिनिट आणि 15 मिनिट याच्यावरती नसतात, याला स्पिन टायमर म्हणतो आपण। अशा प्रकारे 3-4 प्रकारचे टायमर सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये असतात। तर चला आपण आता सुरुवात करूया की बा हे टायमर चालू आहे किंवा बंद आहे कशाप्रकारे ओळखायचे। तर ठीक आहे, आपण डबलवाला टायमर आहे हे नंतर बघूया, एक स्पिनवाला टायमर घेऊया आणि एक सिंगलवाला। यामध्ये हे स्पिन टायमर कसं ओळखायचं की याला 2 वायर असतात, हे झालं आपलं स्पिन टायमर। ठीक आहे, याला आपण इथे ठेवूया। आणि हे वॉश टायमर असते, जे कपडे धुण्यासाठी यूज होतात ना त्या साईडला हे लागलेलं असतं, याला वॉश टायमर म्हणतात। तर याच्यामध्ये वायरचे कसे, काही वायर 3 प्रकारचे वायर असतात, काही यांच्या 4, 5, 6, 8 वायरपर्यंत याच्यामध्ये येतात। हे बघा, आपल्याकडे हे टायमर हे 3 वायरचे आहे। याच्यात कसं असतं, एक फेज असतो, एक रोटेशनलमध्ये आपले जे पल्सेटर घुमते ना राऊंडेड, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हे त्यासाठी दिलेले असतात रोटेटसाठी। तर यामध्ये कसे ओळखायचे आपण ते नंतर बघूया, पण हे टायमर चालू आहे किंवा बंद आहे कसं ओळखणार आपण, तर आता आपण ते बघणारच आहोत। हे बघा मित्रांनो, व्हिडिओला कोणीही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण जाईल। हे आपलं मल्टीमीटर आहे, या मल्टीमीटरवर आपण आता कंटिन्युटीवर याला लावून घेणार आहे, याला कंटिन्युटीवर आपण लावलं आहे। त्याच्यानंतर बघा कंटिन्युटी काय असते, हे पॅरेललमध्ये जे करंट असते आपलं, हे ते चेक करण्यासाठी यूज केले जाते। आता इथे बघा, आपण याला जर लावणार तर ते आवाज मारणार, हे बघा मित्रांनो। अशा प्रकारे आपण हे 2 वायर जर एकमेकत लावले तर हे आवाज करते। तर हे बघा, आपण हा नॉब घुमवल्यानंतर, आता हे स्पिन टायमर आपल्याकडे 2 वायरवालं, याच्यातून काय होते, एकाने करंट जाते आतमध्ये आणि एकाने करंट बाहेर येते। म्हणजे कसं आहे, एकाने काय होते की बघ, सप्लाय टायमरपर्यंत पोहोचते, त्यानंतर इथून त्याला आपण ऑन करणार, हे इथून आपण ऑन करणार, तर हे चालू होते। बघा मित्रांनो, हे चालू झालं म्हणजे याचा अर्थ काय झाला की बघ, आता एका वायरने यामध्ये जो करंट पास केला आहे तो दुसऱ्या वायरने आता बाहेर येणार, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, कंटिन्युटी चेक करावं लागते। तर आपण कंटिन्युटी कशी घेणार, एक बघा ह्या टोकाला आपण लावणार आणि एक ह्या टोकाला लावणार, हे आपले जर मल्टीमीटरने आवाज दिला तर हे टायमर ओके म्हणून समजायचं। हे बघा ओके, हे टायमर आता आपलं ओके आहे। जर याने करंट इथे पास नाही दिला, इथे जर बेल वाजत नसेल, तर समजायचं की हे टायमर गेलेलं, हे आपण चेंज करून टाकायचं। ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रकारे आपण सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनचं जे स्पिन टायमर असतं, हे अशा प्रकारे आपण चेक करू शकतो। तर आता आपण वॉश टायमर बघूया।
हे आपलं वॉच टाइमर आहे, वॉच टाइमरला आपण आता फिरवून घेणार. आता हे स्टार्ट झाले. आता यातला फेस कसा ओळखायचा, स्टार्ट झाल्यानंतर एक इथे लावायचा आणि एक आपला फेस आणि त्यातून आपला रिटर्न फॉरवर्ड येणार आहे. रिवर्स फॉरवर्ड आपण कसं ओळखणार आहे यामधून ते बघूया. हे बघा मित्रांनो, हे आवाज मारते म्हणजे यातला आपला एक फेज आहे आणि टायमरचा जसा आवाज कटकट होणार तसं तो एका याच्यातून दुसऱ्या याच्यात करंट पास होणार. आता यामध्ये झाला आहे, आता बंद झाला आहे. आता यामध्ये चेक करणार आपण, तर आपला हा फेज आहे, लाल वायर जो आहे आता त्यामध्ये नाही आलं म्हणजे काय फेज आहे. आता बघा, याच्यात मी लावणार तर आवाज मारणार. हे बघा, इथे मारला आवाज. आता पिवळ्यामध्ये बघा, आता आवाज बंद झाला आहे. आता पिवळ्यामध्ये येणार. हे बघा, तर आपला हा काय रेड फेज आहे. हे बघा मित्रांनो, आता इथे आपण एक लावून देणार आणि इथे एक. आता बघा कोणत्या याच्यात येतो आहे, याच्यामध्ये पिवळ्या याच्यामध्ये येतो आहे. आवाज कट झाल्यानंतर निळ्या याच्यात येणार. आता वाजलंय, आता आपण याच्यात निळ्या याच्यात बघू. हे बघा, आता परत बघायचं आहे. जर असं करंट येत असेल, कट आवाज झाल्यानंतर असं वाजत असेल आणि आपलं जर इकडे मल्टीमीटरवर चेक केल्यानंतर जर करंट येत असेल तर आपलं टायमर ओके समजायचं आणि नंतर आपली वायरिंग बघायची की बघ कुठे वायर कतरलेलं तर नाही आहे. अशा प्रकारे आपण टायमर चेक करतो. आता हे झालं आपलं तीन वायर. यामध्ये आपण काय केलं, एक फेज बघितला, यातून रिटर्न फॉरवर्ड कोणता वायर जातो तो बघितला. तर याला ओळखायचं कसं, आता आप मी सांगतो बघा तुम्हाला. एक टायमर घेतो आहे, याला बंद करून टाकू. याला आपण बंद केलं आहे. आता बघा आपण दुसरं टायमर घेऊ. एक हे टायमर बघा, हे टायमर बघा किती वायरचे. आता त्यामध्ये तीन वायर असल्यामुळे आपण लगेच ओळखलं की त्यामध्ये कोणता वायर कुठे गेला आहे म्हणून. त्यातला फेस कोणता आहे, न्यूट्रल कोणता आहे आणि आपलं रिवर्स कोणता आहे आणि फॉरवर्ड कोणता आहे आपण ते लगेच बघितलं. तर आपण आता ह्या टायमरमध्ये बघूया. याच्यामध्ये किती वायर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वायर आहेत. आता यातून कसं ओळखणार आपण, यातून दोन वायर सिलेक्टरला गेलेला असतात, एक बझरला गेले असतो, एक रिटर्न असतो, एक फॉरवर्ड असतो आणि एक फेज असतो. तर यामधलं बघा, हे हा जो वायर आहे इकडचा, तीन वायर ज्या साईडला लागलेले आहे त्यामधून दोन वायरला पिन दिलेले आहेत बघा. हे असे असल्या पिन दिलेले असतात, दिसतं आहे, हे असल्या पिन दिलेले असतात. असे किती याला दिलेले असतात, चार याला. हे बघा, तर हे याच्यातले काय असतात, आपले सगळे सिलेक्टरला गेलेले असतात हे. आणि एक आपला इकडे बघा, तीन वायर सिलेक्टरला गेलेले असतात आणि एक बझरला गेलेला असतो. तर आपण आता यातून, मला माहिती आहे इथे सिलेक्टरला कोणते वायर गेले म्हणून मी इथे तो एक डायरेक्ट करणार, त्यामुळे आपलं टायमर ऑन होईल. याची माहिती मी पुढील व्हिडिओत देईल तुम्हाला, ठीक आहे. यामध्ये बघा, हा मी काढून ठेवलेला आहे ऑलरेडी की फेस कोणता आहे म्हणून. हे बघा, मी इथे फेजवर लावतो याला, याला मी इथे अटॅच केले. आपले रिवर्स फॉरवर्डचे जे वायर असतात ते लाँग वायर ह्या साईडला. आता मी एक इथे लावले मल्टीमीटरच्या या टोकाला आणि दोन वायर मी इथे धरलेले रिटर्न फॉरवर्ड. आता मी टायमर ऑन करणार, म्हणजे याचा अर्थ काय होईल, बघा आपलं टायमर आता स्टार्ट झालेलं आहे.
आता मी इथे ठेवतो आहे ह्याला. हा मी इकडच्या टोकाला जे लावलं आहे ते कोणतं आहे, आपलं फेस आहे. आता इकडून काय होतं आहे, रिटर्न आणि फॉरवर्डमध्ये आपलं वॉश मोटरचं जे पल्सेटर असतं ते फिरणार असतं. तर बघा, आता मी तिकडे फेस काढून ठेवलेलं आहे त्यामुळे मला त्याबद्दल माहिती आहे. आता मी तुम्हाला सांगतो आहे की हे टायमर बंद आहे किंवा चालू आहे कसं ओळखायचं. हे बघा, इथे लावलं आहे मी तर आवाज येतो आहे. हे बघा, आता या निळ्या वायरला लावलं आहे मी. जेव्हापर्यंत टायमर कट होणार नाही तोपर्यंत दुसऱ्या वायरमध्ये करंट येणार नाही. हे बघा, आता आलं आहे इकडे करंट येईल. आता या निळ्या वायरमध्ये नसणार. हे बघा, कारण ते रिटर्न फॉरवर्डमध्ये आपलं प्रोसेस असतं. हे बघा, याच्यामध्ये करंट आलं, आता याच्यात येणार नाही. आपल्या फेजमधून जर ह्या दोन्ही वायरमध्ये जर टायमर ऑन केल्यानंतर करंट येत नसेल तर हे टायमर खराब आहे असं समजायचं. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आज एवढेच. पण तुम्हाला जर कळालं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. आणि कमेंट करायची आहे की बुवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला,